नमस्कार मैत्रिणींनो, क्षुधा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर मग आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी. तर मग आता साहित्याकडे वळूयात मैत्रिणींनो. तर आता आपण चिकन बिर्याणीला सुरुवात करूया. त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते बघा. आपण क्रमाने आता ते सगळे साहित्य टाकून घेऊयात. तर त्यासाठी आपल्याला हे 1/4 किलो चिकन आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहे पाण्याने, दोन पाण्याने व्यवस्थित धुवून घेतले आहे. तर त्यामध्ये आता आपल्याला हे जवळजवळ 5 ते 6 चमचे आपल्याला दही घालून घ्यायची आहे. त्यात घरचं दही आहे. हे छान व्यवस्थितपणे फेटून घेतलेलं आहे. दही जास्त आंबट नको, जास्त थंडही नको, रूम टेम्परेचरवर दही असावं. 7-8 चमचे आपण दही घालून घेतले आहे. त्यात आता त्यात 1.5 छोटा चमचा हळद, ही धना पावडर आहे ती आपण 2, 3, 4 चमचे धना पावडर आपण घालून घेतले आहे. हा बिर्याणी मसाला आहे, कुठल्याही कंपनीचा तुम्ही घेऊ शकता किंवा घरचाही बनवून तुम्ही टाकू शकता. तर 1, 2, 3 जवळजवळ 3-3.5 चमचे आपण टाकलेला आहे. तुम्हाला जास्त तिखट आवडत असल्यास तुम्ही मसाला वाढवू शकता. हा थोडासा आपला हे लाल तिखट आहे, हे 1 ते 1.5 चमचा घालून घ्यायचे, मोठा चमचा. जेवढं तुमच्याकडे तिखट खात असणार त्या पद्धतीने. हा चिकन मसाला आहे, हा पण थोडाच घालायचा. बिर्याणी मसाला आपण जास्त टाकला आहे. आणि हे मीठ, मीठ आपल्या अंदाजाने घालून घ्यायचे आहे त्याच्यात. ही आले लसणाची पेस्ट, दोन मोठे चमचे आले लसणाची पेस्ट घालायची. हा मुठभर पुदिना, तो थोडा असा हातावर तोडून घ्यायचा, जास्त बारीक नाही करायचा. अजून थोडा घालून घ्यायचा. थोडी कोथिंबीर, पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर छान धुवून घ्यायची. आणि ही जवळजवळ 1/2 किलो कांद्याची करपी आहे, ती आता अर्धी आपण याच्यात टाकणार आहोत. आणि अर्धी आपण भातावर घालून घेणार आहोत. जेवढी जास्त टाकून तेवढी टेस्टी होते बिर्याणी. आता हे सगळं हाताने छान मिक्स करून घ्यायचे. आणि आपण जी कांदा करपी तळून घेतली आहे तेच तेल आपण त्याच्यात ॲड करायचं आहे. आता ते छान हाताने एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि जवळजवळ 1 ते 1.5 तास मुरवत ठेवायचं आहे.
मैत्रिणींनो, आता आपल्या बिर्याणीचं चिकनचं मॅरिनेशन करून जवळजवळ 1.5 ते 2 तास झालेले आहेत आणि आपण हे असं मोठं भांडं घेतलं आहे, तवली म्हणतात त्याला. यात आपण 5 ते 6 चमचे मोठे चमचे तेल घालून घेतलं आहे. तर आता आपण त्यात हे मॅरिनेशन केलेले चिकन घालून घेणार आहोत. गॅस थोडा मोठाच ठेवला आहे आता आणि हे छान प्रकारे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे. जवळजवळ 5 ते 7 मिनिटं छान हे परतून परतून घ्यायचे म्हणजे जेणेकरून मसाला त्यात सगळीकडे छान पद्धतीने लागेल आणि एकजीव होईल. गॅसची फ्लेम मोठीच ठेवली आहे मी, पण हे सतत असं परतवत राहायचं आहे आपल्याला. तर हे बघा, परतवून परतवून घेतलं आहे आपण मोठ्या गॅसवर आणि त्यानंतर 2 मिनिटं गॅस कमी केला. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं छान थोडंसं वाफून घेऊ, त्यानंतर आपण थोडंसं पाणी घालूया. तर मग आता आपण बघूयात, 5 ते 7 मिनिटं झालीत आपले. छान तेल सुटलंय त्या ग्रेव्हीला. त्यात आता आपण हे मसाल्याचं पाणी आता त्यात घालून घेऊया. गॅस थोडा मोठा वाढून घेऊया. मोठ्या गॅसवर 1-2 उकळी येऊ द्या. त्यानंतर आता परत आपण झाकण बंद करून मंद आचेवर शिजू देऊ. तर आता एका बाजूला आपण पातेल्यात जवळजवळ 2 ते 3 तांबे पाणी ठेवून घेतलं होते. पाण्याला आता उकळी आलेली आहे, तर त्यात आपण अंदाजे मीठ घालून घेऊयात आणि मीठ जरा जास्त घालायचं आहे ह्या पाण्याला. आणि हे खडे मसाले घेतले आहेत काही, त्यामध्ये तमालपत्र, काळे मिरे, लवंग, चक्रफूल, हिरवे वेलदोडे, मसाला वेलची आणि दालचिनी एवढ्या वस्तू घेतल्या आहेत, त्या आता टाकून द्यायच्या. आणि चमचाभर देसी घी जे गावरान तो. उकळी येऊ द्या. 2 मिनिटं उकळी आली की मग आपण त्यात तांदूळ धुवून सोडूया. तर आता आपण बघूयात, पाण्याला छान उकळी आली आहे. तर त्यात आता आपण हे बासमती तांदूळ आहे ते आपण धुवून आणि 1/2 तास तसेच ठेवले होते, भिजत नाही घातले, पाण्यात धुवून ठेवले. तर हे 3 वाटी तांदूळ घेतलेले आहेत, ते आता आपण त्यात टाकून घेऊयात. आणि आता हा तांदूळ आता जवळजवळ आपल्याला 70% शिजवून घ्यायचा आहे, पूर्ण नाही शिजवायचा, 70% शिजवायचा. त्यानंतर आपण इकडे दम लावणार आहोत. त्यात हा 1/2 लिंबू पिळून घ्यायचा आहे, म्हणजे आपले तांदळाचे
दाणे छान पांढरे शुभ्र येतील. अर्धा लिंबाचा रस. तर आता तांदूळ चेक करून घेऊयात. जवळजवळ 70% भात शिजलाय. तर आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि चाळणीमध्ये हा भात निथळून घेऊया. एका बाजूला आपली चिकनची ग्रेव्ही पण शिजत आहे. एका बाजूला आपला आता हा राईसही रेडी आहे. ह्या पद्धतीने सगळा भात ह्या चाळणीत काढून घ्यायचा आहे. तर आता हा तांदूळ आपण आता आपल्या ग्रेव्हीमध्ये टाकून घ्यायचा आहे. छान प्रकारे सर्व बाजूने असा पसरवून घ्यायचा येतो. तर आता आपण त्याच्यावर ही काही पुदिन्याची पाने आहेत ती अशी थोडी तोडून टाकूयात. हे असं थोडा कांदा, तळलेला कांदा वरून छानपैकी सगळीकडे असा पसरवून टाकूयात. अजून थोडा पुदिन्याचे पाणी. मला पुदिना जास्त प्रमाणात आवडतो, टेस्टही खूप छान लागते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा. आणि आता ही वरून कोथिंबीर. त्यावर हा थोडा खाईचा रंग घेतलाय आपण, केशरी कलर. हाही थोडा थोडा करून टाकून घ्यायचा. आणि गावरान तूप तेही आपण हे सगळीकडून असे टाकून घ्यायचंय. पाच ते सहा चमचे. आता यावर आपण झाकण ठेवूयात आणि खाली ह्या गॅसवर आता आपल्याला एक तवा ठेवायचा आहे आणि त्या तव्यावर ही हंडी आपल्याला ठेवायची. तर आता गॅसवर तवा ठेवून त्यावर ही हंडी आपण ठेवून घेतली आहे. तर जवळजवळ 15 ते 20 मिनटं आपण एक चांगला दम देऊन घेऊया. गॅस अगदी कमी ठेवायचा आहे, कमी आचवरच त्याला वाफू द्यायची. 15 ते 20 मिनटं झाली आपली बिर्याणी ठेवून. आता बघूयात आपण कितपत झाली ती. हां, तर हे पहा छान शिजलाय राईस आपला काय. तर आता तो मी डिशमध्ये सर्व करून घेणार आहे. मला खालूनही दाखवते ग्रेव्ही. हे बघा
ग्रेव्ही ही छान झाली आहे, भातही छान झालेला आहे वरचा। तर मग मैत्रिणींनो, आपली बिर्याणी आता छान रेडी झाली आहे खाण्यासाठी। तर तुम्हीही बनवून बघा कशी बनते ते मला कमेंट्सद्वारे कळवा, आणि लाईक शेअर आणि कमेंट्स करा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा। धन्यवाद।